महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवकांचं आंदोलन आज दिनांक 26/5/2023 रोजी माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मतदारसंघातील तालुका येवला येथील ग्राम रोजगार सेवक संघटना हे औरंगाबाद येथे चालू असलेल्या ग्राम रोजगार सेवक यांच्या विशेष मागण्या शासनाने पूर्ण कराव्या यासाठी उपायुक्त कार्यालय औरंगाबाद येथे भारतीय सेना संघटना संस्थापक श्री माननीय विनोद भाऊ चव्हाण सिल्लोड यांना उपोषण आंदोलनामध्ये पाठिंबा देऊन घोषणाबाजी सरकारच्या शासनाचा धिक्कार केला आहेत. रोजगार सेवक संघटना जिंदाबाद या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा. 9 दिवसापासून चालू असलेल्या उपोषण आंदोलनास खंबीर पाठिंबा दर्शवण्यात आला आणि मागण्या खालीलप्रमाणे पहिली मागणी आहेत ग्राम रोजगार सेवक यांना अर्धवेळ न करता पूर्ण वेळेचं काम व कामाचा दर्जा द्यावा. ग्राम रोजगार सेवक मासिक वेतन 12,000 रुपये लागू करावा आणि तिसरी मागणी आहेत ग्राम रोजगार सेवक यांच्यावर होत असलेल्या अन्यायकारक गोष्टींना न्याय मिळावा. ग्रामपंचायत निवडणूक झाल्यावर ग्राम रोजगार सेवक यांना निंदात्मक वागणूक बंद व्हावी आणि 29 मे 2023 आणि 11 मे 2011 शासन निर्णय रद्द करावा आदी मागण्यांकरिता उपोषण चालू ठेवणार आहोत. मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र राज्यातील 28,000 ग्राम रोजगार सेवक तीव्र उग्र उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा शासनाला देत आहोत. शासनाने वेळोवेळी दखल न घेतल्यास 2005 ते आज पवेत त्रासलेला रोजगार सेवक आत्मदहनही करायला पुढे मागे बघणार नाहीत असं त्यांनी निवेदनामध्ये सर्वसोयी जबाबदारी विद्यमान रोजगार हमी मंत्री व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना करत आहोत असं निवेदनात त्यांनी नमूद केलेलं आहे. बघूया शासन आणि एकनाथरावजी शिंदे सरकार या रोजगार सेवकांच्या मागण्या कितपत मान्य करतात आणि किती लवकर दखल घेतात याकडे सुद्धा सर्व राज्यातील नागरिकांचे लक्ष वेधून आहेत. पोलीस टाईम्यूसाठी काजी सलीम येवला बघूया तिथं उपस्थित. हे ते निवेदन आहेत ज्यामध्ये ग्राम रोजगार सेवकांनी महाराष्ट्र शासन आणि सरकार एकनाथरावजी शिंदे सरकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सेवेत जे निवेदन सादर केलेलं आहे तेच या निवेदनाचे प्रति आम्ही आपणास दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आता बघूया त्या ठिकाणी ग्राम रोजगार सेवक संघाची मुलाखत. माझे नाव यशवंतराव चव्हाण राहणार आड सुरेगाव तालुका येवला जिल्हा नाशिक. मी ग्राम रोजगार सेवक म्हणून 2010 पासून कार्यरत. आता ग्राम रोजगार सेवकांच्या कथा ह्या फार गहन आहेत. शासनाला ह्या अडचणीचा आणि रोजगार सेवकांच्या व्यथा आत्तापर्यंत कोणीही ऐकून घेतलेलं नाही आणि आता या ठिकाणी आपले सर्वांच्या वतीनं उपोषणकर्ते या ठिकाणी बसलेले आणि आपलं उपोषण कंटिन्यू तोपर्यंत आपल्या मागण्या शासन विचारात घेत नाही मागण्या यार आपल्या हातात घेत नाही तोपर्यंत आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपोषण करायचं आहे. उपोषण करताना आपले प्राथमिक स्वरूपात जरी असले तरी आपण या ठिकाणी त्यांना मदत करण्यासाठी त्यांना साथ देण्यासाठी आपण सर्वांनी महाराष्ट्रात जेवढे रोजगार सेवक आहे 28,000 या सर्वांनी या ठिकाणी जमा होऊन आपण जर सर्वांनी मिळून एकत्रित येऊन आयुक्त कार्यालयावर विराट असल्याचा मोर्चा घेऊन जायचा आणि त्या ठिकाणी शासनावर दबाव पडला पाहिजे की जेणेकरून शासन हे मेटाकुटीला आलं पाहिजे आणि त्यासाठी आपली संघटितपणा एकत्रितपणा हवा आहे आणि या एकत्रितपणामुळेच शासन आपल्याला घाबरणार आहे. अन्यथा शासन प्रत्येकाला अलग अलग करून आपल्या मागण्या कसं मान्य होणार नाही हे शासनाचं धोरण आहे. पण आपण आता निर्णय ठाम देऊ का जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत या उपोषण ठिकाणावर आपण हलायचं नाही. कुठलाही आपल्याला निर्णय घेण्याची वेळ आली भले आपल्याला आत्मदहन करण्याची वेळ आली आणखी कुठल्या प्रकारचे आपल्याला काही आंदोलन करण्याची गरज आली तर आपण या ठिकाणी सर्व मिळून त्याचा निर्णय घेऊन की आपण आपल्या मागण्या पत्रात पाडून घेत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी एकजुटीने राहून संघटनेबरोबर राहून काम करायचं आहे
आणि त्यासाठी मी स्वतः या ठिकाणी उपोषण कळी थांबणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटना तसेच भारतीय सेना संघटना आणि संस्थापक आमचे विनोद भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही मी येवला तालुका सचिव प्रवीण भाऊसाहेब पाटील नाशिक जिल्हा येथून आम्ही आज भारतीय सेना संघटनेच्या विनोद भाऊंना समर्थन करण्यासाठी आणि ग्रामरोजगार सेवकांच्या विशेष मागण्या मान्य करण्यासाठी आज आम्ही येवलो इथं आलो आहोत. येण्याचे कारण फक्त एकच आहे की 2005 पासून शासनाने फक्त आश्वासन देत आले आणि एकही आश्वासनचं कुठेही काही पालन केलेलं नाही आहे. रोजगार सेवक सेवकांचा सरपंच बदलल्यानंतर जो काही ठराव केला जातो तो ठराव करण्याचं बंद करावं, त्याच्यानंतर अतिरिक्त ग्रामरोजगार सेवकाची जी नेमणूक करण्याची जी आर काढलेलं आहे त्या जी आरमध्ये त्यांनी बदल करावा, तसेच जे काही रोजगार हमीच्या कामांवर कामं करत असताना जे काही अडचणीच्या बाबी असतात त्याच्यावर शासनाने लक्ष घ्यावं. त्याच्यात औरंगाबादमध्ये संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही आज घुमरे साहेबांच्या म्हणजे आपले रोजगार हमी मंत्री घुमरे साहेब यांच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन जायलासुद्धा चुकणार नाही. अर्ध नग्नाच्या आता आम्ही घोषणा दिल्यात आणि या अर्ध नग्नाचं उपोषण आम्ही आपल्या संभाजीनगरमध्ये आयुक्त कार्यालय तसेच घुमरे साहेबांच्या कार्यालयावर लवकरात लवकर सर्वांच्या एकजुटीने नेणार आहोत. तसेच महाराष्ट्र राज्यातील 28,000 रोजगार सेवक सर्व इथं उपलब्ध करून इथं हजर करून आम्ही लवकरात लवकर जर समजा शासनाने आमच्या मागण्या लवकरात लवकर मागणे केल्याने अतिरिक्त रोजगार सेवक नेमण्याचं जो काही जी आर आहे तो जर लवकरात लवकर मागे घेतल्याने तर आम्ही 28,000 रोजगार सेवक लवकरात लवकर जास्तीत जास्त प्रबळतेने या निर्णयाचा ठाम विरोध करतो आणि आम्ही शासनाला कळवतो की शासनाने ह्या सर्व बाबी लवकरात लवकर लक्षात घेऊन जर समजा आपण आमच्या कायद्याचं आमच्या घराचं आमच्या मुलाबाळांचं जर समजा संगोपनाचं आपण आपल्या बाबींमध्ये लक्ष दिलं नाही, आम्हाला विमा पाहिजे कारण आम्ही दिवसभर फिरत असतो, आम्हाला TADA मिळायला पाहिजे, आम्हाला सर्व काही हक्क ग्रामरोजगार सेवक ग्रामसेवकांसारखा जे कोणी सर्व्हिसमध्ये रुजू असतील त्यासारखे आम्हाला कायदा लागू करून द्या आणि लवकरात लवकर आम्हाला 2006 पासून ते 2007 पासून आमचे ग्रामरोजगार सेवक इथं कार्यरत आहेत. तुटक्या मानधनावर 2.25% आम्हाला काही परवडत नाही आहे. फोटो काढायचे अपलोड करायचे हे सर्व काही बाबी ज्या आहेत त्या लवकरात लवकर आम्हाला मानधन वाढून दिलं पाहिजे. आमची काही जास्त मागणी नाही आहे, आम्हाला फक्त महिन्याकाठी आमच्या संसार उपयोगासाठी आणि आमच्या फिरण्यासाठी कामावर लक्ष देण्यासाठी शासनाने आम्हाला 12,000 रुपये मानधन द्यावं असे आम्ही भारतीय सेना संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र राज्य ग्राम कांतीलाल जाधव येवला तालुका नाशिक जिल्हा या ठिकाणावर आम्ही जे आपले बांधव आज 9 दिवसापासून जे उपोषण करत आहे त्या उपोषणासंदर्भात आम्ही या ठिकाणी उपोषणासाठी आज उपस्थित झालो. या उपोषणामध्ये आपले विनोद चव्हाण राज्य अध्यक्ष किशोर धर्माळे अमरावती मदन खरात बुलढाणा संदीप कदम अमरावती अशोक पात्रे अमरावती विकन शिरसा धुळे सोपान हेंबडे हे सर्व आपल्या 9 दिवसापासून उपोषण करत आहे. तर मी आपल्या सर्वांना असे आवाहन करतो की आपण सर्वांनी या उपोषणासाठी उपस्थित राहायचे. नाशिक जिल्हा असेल किंवा संपूर्ण राज्यभरातून आपण जे 28,000 कर्मचारी आहोत या सर्वांनी या उपोषणासाठी उपस्थित राहायचे. सरकार आज आपल्या बाजूने थोडं पॉझिटिव्हली जरी असलं तरी आपली उपस्थिती कमी असल्यामुळे त्यामुळं आपल्याकडं आज कोणी म्हणावं असं लक्ष देत नाही. आपण 9 दिवसापासून उपोषण करत आहोत तरी मी आपल्या सर्वांना असे आवाहन करतो की आपण सर्वांनी या संभाजीनगरामध्ये आयुक्त कार्यालय या ठिकाणी येऊन आपल्या उपोषणासाठी सर्वांनी पाठिंबा द्यावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो. सदर या महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवकांना न्याय मिळण्यासाठी त्यांनी आंदोलनाची पवित्र भूमिका घेतलेली आहे आणि ती राष्ट्रीय आहे. याबाबत आपल्या काय प्रतिक्रिया आहेत नागरिकांनी अवश्य कमेंट बॉक्समध्ये नमूद करावेत. पोलीस टाईम न्यूजसाठी काजी सलीम येवला.